समोरील सॅटेलाईट इमेजमध्ये अरबी समुद्रामध्ये 14 किलोमीटर पर आवर्स या वेगाने वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये बिहारच्या पाटणामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा वेग वाढला आहे. राजस्थानजवळील कमी दाबही आत्ता सक्रिय आहे. मीटर महाराष्ट्राच्या भूभागावर 7 किलोमीटर पर आवर्स अशा स्वरूपाचा वाऱ्यांचा वेग आहे. आपण शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर सुरू करूयात आज रात्रीचा हवामानाचा अंदाज. नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये आज रात्री पावसाची उघडीप असणार आहे. नाशिकमध्येही आज रात्री पावसाची उघडीप असणार आहे. पालघर जिल्ह्यातही आज रात्री पावसाची उघडीप असणार आहे. मुंबई परिसरामध्ये एखाद दुसरी सर येऊ शकते. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप असण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आज रात्री उघडीप असणार आहे. सातारा जिल्ह्यातही आज रात्री उघडीप असणार आहे. पुणे जिल्ह्यामध्येही आज रात्री उघडीप असणार आहे. सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये आणि पूर्व भागामध्ये आज रात्री पावसाचा जोर असेल. इतरत्र पावसाचा जोर कमी झालेला असेल. उस्मानाबाद आणि लातूरमध्येही पावसाचा जोर कमी झालेला असला तरी उमरगा, निलंगा, आळंद या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातही आज रात्री पावसाची उघडीप असणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातही आज रात्री उघडीप असणार आहे. परभणी नांदेडमध्येही आज रात्री पावसाची उघडीप असणार आहे. वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा या सर्व जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप असणार आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस रात्री होऊ शकतो. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे उघडीप असेल. सारांश स्वरूपात आजचा रात्रीचा हवामानाचा अंदाज सांगायचं झालं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये एखाद्या दुसऱ्या ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. उस्मानाबाद जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग आणि सोलापूर जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे. त्याचवेळेस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. इतरत्र कुठेही महाराष्ट्रात आज रात्री पावसाची शक्यता नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय बळीराजा.